केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दिशा सॅलियन प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणेंविरोधात मालवणी पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आली आहे. दिशा सॅलियनवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप राणे पिता पुत्रांनी केला होता. त्यानंतर दिशा सॅलियनच्या पालकांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांना मालवणी पोलिसांनी चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. नितेश राणेंना 3 मार्च म्हणजेच उद्या तर नारायण राणेंना 4 मार्चला म्हणजेच परवा हजर राहण्यास सांगितलंय. दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणात केलेल्या वक्तव्यांमुळे आणि दिशाच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर मालवणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. दिशा सॅलियन ही सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर होती. सुशांतच्या आत्महत्येआधी काही दिवसांपूर्वीच तिनेही आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूबाबत बोलताना राणे पिता पुत्रांनी वादग्रस्त विधानं केली होती. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.